सेल्फीच्या नादामुळे साताऱ्यातल्या एका तरुणाला तब्बल 25 तास मृत्यूशी संघर्ष करावा लागला. साताऱ्याच्या यादव गोपाळ या परिसरामध्ये राहणारा 22 वर्षाचा कनिष्क जांगळे गुरुवारी संध्याकाळी कास पठारावर फिरण्यासाठी गेला होता, पण शुक्रवारपर्यंत तो परतच आला नाही आणि त्यामुळे कुटुंबियांनी मग शोधाशोध सुरू केली. गणेशखिंड परिसरातल्या मंदिराजवळ त्याची मोटरसायकल सापडली आणि त्यामुळे कुटुंबियांना संशय आला. शोधाशोध केल्यानंतर दरीत सुमारे 600 फुटांवर कोणीतरी पडल्याचं दिसून आलं. कुटुंबियांनी शिवेंद्रसिंह राजे रेस्क्यू टीमला पाचारण केलं आणि रेस्क्यू टीममधला एक तरुण खोल दरीत उतरला. तो कनिष्कपर्यंत पोहोचला आणि तेव्हा कनिष्क जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत त्या ठिकाणी पडलेला त्याला दिसला. क्रेनच्या सहाय्यानं कनिष्कला वर खेचण्यात आलं. तो शुद्धीवर आल्यानंतर त्यानं सगळा प्रकार काय झाला ते स्पष्ट केलं. त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आई भवानीचा गजर म्हणजे कोरोना निर्बंध असतानाही कोकण रेल्वेनं गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांची घोषणा करताच आरक्षणासाठी गणेश भक्तांची झुंबड उडाली. कोकणामध्ये जाणाऱ्या काही गाड्यांची प्रतीक्षा यादी ही एक दिवसामध्ये 300 पुढे गेली आहे आणि येत्या 10 सप्टेंबरला गणेशोत्सवाला सुरुवात होतीये. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या म्हणावी तशी अद्यापही कमी झालेली नाहीये आणि त्यामुळे लवकरच नवी नियमावली आता जाहीर होणार आहे. ज्यांनी 2 डोस घेतलेले त्यांना आगामी काळामध्ये काही सवलती देण्याचा विचार होऊ शकतो असं मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटलंय. अर्थात यामध्ये लोकल प्रवासाचा विचार केला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र दुकानं, शासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये उपस्थितीबाबत 2 डोसचा निकष लावता येऊ शकेल असं काकाणी म्हणाले. केरळ आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांची चिंता आणखी वाढतीये कारण देशातले एकूण कोरोना रुग्णसंख्येमधले 53% कोरोना रुग्ण हे केरळ आणि महाराष्ट्रातलेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली. यावेळी गर्दी टाळा आणि गरज नसताना बाहेर पडू नका असं आवाहनही करण्यात आलंय. देशात अजूनही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट टळलेलं नाहीये. त्यात पर्यटन स्थळांवरची गर्दी पाहायला मिळते. दरम्यान कोरोना कृती दलानं पर्यटन स्थळांवरील गर्दीकडे बोट दाखवलंय. कोरोना नियमांचं पालन न केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो असा इशारा कोरोना कृती दलाचे प्रमुख VK पॉल यांनी दिलाय. अमेरिकेत कोरोना प्रतिबंध लसीकरण पूर्ण झालंय. त्यांनी मास्क लावण्याची गरज नाही असं राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी घोषित केलं होतं आणि त्यामुळे आता शाळेतल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळा परिसरामध्ये मास्क घालण्याची गरज नाही. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननं कोरोना संदर्भातल्या नियमांमध्ये आता शिथिलता दिली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे